मित्रांनो नमस्कार, आज मी तुम्हाला स्क्वेअर संबंधी एक अशी ट्रिक सांगणार आहे की ज्यामुळं तुम्ही 1 ते 20 पर्यंतच्या नंबरचे कोणतेही स्क्वेअर्स अगदी 1 मिनिटाच्या आत कॅल्क्युलेट करू शकता. मित्रांनो, सर्वात अगोदर आपण पाहूया की नेमकं स्क्वेअर म्हणजे काय. तर ज्यावेळेस आपण कोणताही नंबर घेतो आणि त्या नंबरला त्याच नंबरनं मल्टिप्लाय करतो म्हणजेच गुणाकार करतो, फॉर एक्झाम्पल आपण 3 घेतले आणि 3 स्क्वेअर म्हणला, तर 3 स्क्वेअर मीन्स गुणाकार रूपामध्ये 3 × 3 म्हणजे 3 गुणाकारामध्ये 3, आपला आन्सर आहे 8, 3 × 3 = 9 म्हणजे 9 आन्सर मिळाला, म्हणजे 3 वर्ग 9 झाला. आता जर आपण 4 घेतले तर 4 स्क्वेअर मीन्स 4 वर्ग स्क्वेअर मीन्स 4 × 4 आणि याचा आन्सर मिळणार 4 × 16, 4 × 4 = 16. मित्रांनो, 1 ते 10 पर्यंतचे पाठ हे आपले पाठ असल्यामुळं आपण 1 ते 10 पर्यंतचे स्क्वेअर अगदी तोंडी सांगू शकतो, जसे की 9 स्क्वेअर म्हणजे 9 × 9 म्हणजे 81 आला. पण 11 ते 20 या दरम्यानची जर आपण एखादी संख्या घेतली, सपोज आपण 16 घेतली, तर 16 स्क्वेअर करायचा म्हणजे 16 गुणाकारामध्ये 16 आपल्याला करावा लागतील. आता हा गुणाकार करताना आपला खूप वेळ वाया जाईल, पण यासाठी गुणाकार न करता 16 स्क्वेअर कसा काढायचा याची एक सोपी ट्रिक मी तुम्हाला आज सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर ट्रिक तुम्हाला आवडली तर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपण 11 ते 20 मधील 12 ही संख्या घेऊया आणि 12 आपल्याला स्क्वेअर करायचा आहे म्हणजेच वर्ग करायचा आहे. 12 वर्ग करत असताना हा जो एकक स्थानचा 2 आहे, हा 2 वर्ग जर आपण केला तर 2 वर्ग 4 होणार, तो अगोदर लिहून घ्यायचा आहे. नंतर हे जे 12 आहे तर ते परत या ठिकाणी खाली यायचे आणि यासोबत अधिक सचिन्ह द्यायचं आणि हा जो युनिट पेजचा 2 आहे परत तो मांडायचा. या दोन्हींची जर ऍडिशन आपण करून बघितली तर ही 14 येणार आणि हे जे 14 आहे तर हे आपल्याला या ठिकाणी मांडायचे. तर हा झाला 12 स्क्वेअर म्हणजे 12 वर्ग 144 ही संख्या घेऊया आणि 13 वर्ग करूया. 13 वर्ग करत असताना एकक स्थानचे जे 3 आहेत, या 3 वर्ग केला तर तो 3 वर्ग 9 मिळाला, 3 × 9. नंतर हे जे 13 आहे हे 13 आपण ऍज इट इज खाली घेतले, नंतर प्लसची साईन दिली. आता हा जो एकक स्थानचा 3 आहे हा सुद्धा यासोबत लिहून घेतला. 13 आणि 3 यांची बेरीज 16 झाली. आता हे 16 आपण या ठिकाणी 9 अगोदर मांडले, आपल्याला उत्तर मिळालं 169 म्हणजे 13 वर्ग 169 आपल्याला मिळाला. आता आपण 17 वर्ग करूया. 17 वर्ग मांडला बरोबरचं चिन्ह दिलं, एकच स्थानचा जो 7 आहे तर या 7 वर्ग 49 होणार, 7 × 7 = 49. आता हा जो युनिट पेजचा 9 आहे तर हा या साईडला लिहून घेतला आणि हे जे 4 आहेत तर हे रफ वर्क साठी या ठिकाणी मांडले. नंतर हे जे 17 आहे तर हे ऍज इट इज खाली घ्यायचे. युनिट पेजचा जो 7 आहे तर तो सुद्धा घ्यायचा. हे जे 3 नंबर मिळाले, 17, 7 आणि 4 यांच्यामध्ये आपल्याला प्लसची साईन देऊन घ्यायची. आता यांची जर ऍडिशन करून बघितली, 17 आणि 7 आणि 4 यांची ऍडिशन 28 होणार आणि हे 28 आपल्याला या 9 अगोदर लिहून घ्यायचे. 17 जो वर्ग आपल्याला मिळाला तर तो मिळाला 289.